शक्तीचं प्रतीक आहे आणि ज्या प्रकारची गदा आपण उभी केलेली आहे इन्व्हर्टेड गदा ते भक्तीचं सुद्धा स्वरूप मानलं जातं. हनुमानराय ज्या ज्या वेळेला रामचंद्रांपुढे नतमस्तक व्हायचे त्या त्या वेळेला अशा प्रकारे ते गदा धारण करायचे. इतर वेळेला ज्या वेळेला कंट्रोलचा विषय असतो त्यावेळेला गदा हातामध्ये असते आणि ज्या वेळेला ते प्रभू रामचंद्रांच्या पुढे असतात त्यावेळेला ती गदा अशी इन्व्हर्टेड पद्धतीने ठेवले जाते आणि ते एक शिस्तीचं प्रतीक आहे. पेमगिरी आम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने इथून पुढे डेव्हलप करायची आहे त्याच्यामुळे ह्या गदेची संकल्पना आम्हाला सुचली. किती वर्ष याला बनवण्यासाठी वेळ लागला? एक साधारण 6 महिने ते 1 वर्ष आम्हाला वेळ लागला ही गदा बनवण्याकरिता. येणाऱ्या पिढीला निश्चित आदर्श ठरेल कारण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स अजून आम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं नाही परंतु लवकरच आम्हाला ते प्रमाणपत्र मिळेल तर देशातली एक सगळ्यात मोठी गदा स्वतंत्र अशी गदा कुठेच देशामध्ये उभी नाही अशा प्रकारची सगळ्यात मोठी देशातली ती गदा आहे. ही गदा बॅम्बू फायबरपासून आपण बनवलेली आहे. पूर्ण पर्यावरणपूर्वक आहे आणि साधारण 50 वर्ष ही मेंटेनन्स फ्री राहील अशा पद्धतीची ही गदा आहे. कुठलीही गोष्ट बनवताना फार सोपी असते पण ती पुढे सस्टेन व्हायला पाहिजे, ती पुढे टिकायला पाहिजे, त्याला फार खर्च यायला नको अशा दृष्टीने हे ह्याच्यामध्ये बरंच इंजिनिअरिंग ह्या गदेमध्ये गेलेलं आहे. मी सगळ्या पेमगिरीच्या तरुणांना गोळा करून त्यांना उद्योजकतेकडे त्यांची वाटचाल कशी होईल आणि एका उद्योजकाने स्वतःच्या मातीशी नाळ कशी जुळून ठेवावी ह्याचा प्रयत्न माझा राहील आणि बरंच काम आम्ही उद्योजकांबरोबर करतो आहे, पेमगिरीच्या मुलांबरोबर करतो आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला बरेच उद्योजक पेमगिरीतनं दिसतील. साधारण 85 वर्षापूर्वी माझ्या पंजोबा गंगारामबाबा डुबे पाटलांनी हे मंदिर बांधलं. 4 मजली सागवानी लाकडातलं हे वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे. पंचक्रोशीमध्ये असं मंदिर नाही. त्याचा जीर्णोद्धार आम्ही 2018 साली केला आणि त्याच वेळेला आम्ही ह्या गदेचा संकल्प केला होता परंतु पर्यावरणपूर्वक आणि लाँग लास्टिंग गदा टिकावी ह्या दृष्टीने त्याचं इंजिनिअरिंग करायचं होतं. त्याला आम्हाला साधारण 1-2-3 वर्ष लागले विचार करायला, मटेरियल सिलेक्ट करायला आणि आता ती गदा साकारण्यात आलेली आहे. शिवाजी इथे असण्याचे निश्चित पुरावे इतिहासामध्ये आहेत. शहाजी महाराज साहेबांनी 16 सप्टेंबर 1633 इथं स्वराज्याचा संकल्प घेतला ही सुद्धा सत्य इतिहासात नोंद असलेली घटना आहे. त्याच्यामुळे राजमाता जिजाऊ शहाजी महाराज साहेब हे इथे वास्तव्यास होते ह्याच्याबद्दल तर अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. आणि सगळ्यात तज्ज्ञ इतिहासकारांनी अगदी विश्वास पाटलांपासून नामदेवराव जाधवांपर्यंत